बंडखोरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, 12 जुलै पर्यंत दिले अभय। बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे आणि अन्य 15 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या नोटीसला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्यावरील सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं बंडखोर गटाला दिलासा देताना अपात्रतेच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी बंडखोरांना देण्यात आलेली मुदत 12 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे। हवे असेल तर फ्लोर टेस्ट करून घ्या एकनाथ शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात मागणी। शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली। यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी हवे असल्यास न्यायालय फ्लोर टेस्टचे आदेश देऊ शकते असं म्हटलं, मात्र फ्लोर टेस्ट घेण्यासंदर्भात कोणतीही सूचना दिली नाही। संजय राऊत यांना ईडीची नोटीस। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीची नोटीस जारी करण्यात आली असून त्यांना चौकशीसाठी उद्या सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे। मात्र आम्ही महाराष्ट्रात मोठी लढाई लढत आहोत, आम्हाला थांबवण्यासाठी हे कट कारस्थान रचलं गेलंय। माझा शिरच्छेद जरी करण्यात आला तरी मी गुवाहाटीचा मार्ग पत्करणार नाही, या आणि मला अटक करा असं जाहीर आव्हानही संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिलंय। अनेक राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत यशवंत सिन्हांचा अर्ज दाखल। सुमारे 14 राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत विरोधी आघाडीचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केलाय। तथापि सिन्हा यांच्या उमेदवारीला 17 राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलाय। बंडखोरांच्या सुरत मुक्कामाचं बिल थकीत। शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलात वास्तव्यास आहेत, पण हे आमदार इथे येण्याआधी सूरतच्या हॉटेलात मुक्कामाला होते। तेथील हॉटेलचं बिल मात्र थकवण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। सरकारी अधिकाऱ्यांनीच हे हॉटेल बुक केले होते अशी माहिती मिळाली आहे असं वृत्त एका संकेतस्थळावर देण्यात आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचं उघड झालं। याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे। काल मी करोनाची चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली आहे। माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेतोय। करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन। माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तात्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी असं ट्विट त्यांनी केलं आहे। बंडखोर मंत्र्यांना ठाकरे सरकारचा दणका, सर्वांची खाती काढली। शिवसेनेच्या बंडखोर गटाच्या मंत्र्यांची खाती काढून घेतली असून त्यांच्याकडील खाती महाविकास आघाडी सरकारमधल्या इतर मंत्र्यांना देण्यात आली आहे। यातही ही खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत। एकनाथ शिंदे यांनी साधला राज ठाकरे यांच्याशी संपर्क। शिवसेनेच्या विरोधात बंड करणारे नेते एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधलाय। त्यामुळे राज्याच्या पेच प्रसंगात आता मनसेचीही एंट्री झाली असून बंडखोरांचा गट मनसेत विलीन होणार काय अशा शक्यता चर्चल्या जाऊ लागल्यात। हिसाब तो देना पडेगा, संजय राऊतांना ईडीची नोटीस येतात, सोमय्या यांचं ट्विट। संजय राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर लगेचच किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं की संजय राऊत साहेब, तुम्ही मला, माझ्या पत्नीला, माझा मुलगा नीलला, आईला जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा, धमक्या द्या, हल्ले करा, शिव्या द्या, परंतु हिसाब तो देना पडेगा अशा आशयाचं ट्विट करीत सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे। भुजबळांसोबत मांडीला मांडी लावून बसताना माजी आमदाराचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का असा सवाल आमदार सुभाष साबणे यांनी केलाय। याबाबतचं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय। आलिया रणबीर आई वडील होणार, सोशल मीडियावर शेअर केली गुड न्यूज। सोमवारी सकाळी आलिया भट्टनं स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून गुड न्यूज दिली आहे। पोस्ट मध्ये एक फोटो शेअर करत अभिनेत्रीनं ती प्रेग्नंट असल्याचा खुलासा केलाय। आमचं बाळ लवकरच येत आहे असं कॅप्शनही तिनं त्या फोटोला दिलाय। अभिनेत्री केतकी चितळेला प्रलंबित FIR मध्ये अंतरिम दिलासा। अभिनेत्री केतकी चितळेला मोठा दिलासा मिळाला आहे। आज सोमवार दिनांक 27 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयानं केतकीला प्रलंबित FIR मध्ये अंतरिम दिलासा दिलाय। तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये असे निर्देश पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत।
G7 कडून जागतिक पायाभूत सुविधांसाठी 600 अब्ज डॉलरची योजना. जागतिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 600 अब्ज डॉलर उभे करण्याच्या योजनेला G7 देशांच्या नेत्यांनी मंजुरी दिली आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड योजनेला आव्हान देण्याच्या हेतूनं विकसनशील देशांनाही मदत देण्यात येणार आहे. G7 देशांच्या या मदत योजनेला पार्टनरशिप फॉर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट असं नाव देण्यात आलं आहे. या उपक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये सुरू करण्यात आलेली योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. रविवारीही रंगणार लढती विम्बल्डनमध्ये खंडित होणार परंपरा. ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत गेल्या कित्येक वर्षांची एक परंपरा यंदा मोडीत जाणार आहे. सर्वात मानाची समजली जात असणारी विम्बल्डन टेनिस स्पर्धा आजपासून सुरू झाली. मात्र यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच रविवारीही सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाला विक्रमाची संधी. भारताच्या T20 संघाला एकाच मोसमात सर्वात जास्त T20 सामने खेळण्याचा विक्रम साकार करण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यंत भारतीय संघानं 11 T20 सामने खेळले असून अजून पुढील काळात होत असलेल्या विश्वकरंडक T20 स्पर्धेसह विविध मालिकांमध्ये मिळून 23 सामने होणार आहेत. म्हणजेच या वर्षाच्या अखेरच्या पर्यंत भारतीय संघ 34 सामने खेळणार आहे. गेल्या वर्षी पाकिस्ताननं 29 T20 सामने खेळले होते. ही कामगिरी भारतीय संघ मागे टाकू शकेल.